निपुण भारत, निपुण भारत। निपुण भारत, निपुण भारत। नासमध्ये त्यांची मुलं 75% वर गेले का, पिसामध्ये काही मुलं पोहोचली का, किंवा 100% मुलं पोहोचली का? तर हे ज्या शिक्षकाला खूप छान, जे शिक्षक खूप काम करतात असे सगळ्यांना वाटते, म्हणजे मुख्याध्यापकांना पण आणि संस्था चालकांना पण, त्या शिक्षकासोबत यांनी सतत चर्चा करायला पाहिजे। आणि त्या शिक्षकाला यश आलं की मग पुन्हा पीयर लर्निंग, ग्रुप लर्निंग हे शिक्षकांमध्ये पण लागू करायला पाहिजे। आणि ज्या शिक्षकाच्या वर्गाची मुलं किंवा ज्या शिक्षकांच्या मेहनतीने मुलं पुढे जात नाहीत, त्यांना या यशस्वी झालेल्या शिक्षकांच्या पद्धतीने करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायला पाहिजे। आणि मला नाही वाटत की तो ज्यांचे वर्गाची मुलं थोडे मागे राहतात ते शिक्षक पण माणूस आहेत, ते समजूनच घेतील आणि गतीने ते पण परिणाम त्यांना पण हवंच आहे माणूस म्हणून, तर ते पण करतील। तर मुख्याध्यापकाचं काम करण्याच्या पद्धतीमध्ये पण आधीच्या तुलनेत जवळजवळ 180 डिग्री उलटा करायची का करायचा आहे। नक्कीच सर। सर आता परत प्रश्न शिक्षकांच्याही मनात असू शकतो, या प्रोसेसच्या संदर्भातच मला तुम्हाला सर प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही जे म्हणताय की कारवाईची भाषा नाही किंवा कारवाई कोणावर करायची नाही, प्रत्येक माणूस कामच करतो, मग आता इथून पुढचं व्हीजीएनटीचं जे काही तुमचं व्हिजन आहे किंवा जे काही तुमची ट्रेनिंगची प्रक्रिया चालणार आहे, त्यानंतर मूल्यांकनाची प्रक्रिया चालणार आहे, तर मग ही सगळी विश्वासार्हतेवर आधारित आहे असं दिसते, त्याबद्दल तुम्हाला थोडंसं काय वाटतं की काय पुढची प्रक्रिया असेल आणि या माध्यमातून तुम्हाला शिक्षकांना काय सांगायला आवडेल? मला वाटते की मी जे बोलणार ते फार पूर्णपणे तत्वज्ञानसारखे वाटणार, पण विश्वास पर ही जग टीका आहे हे जे म्हणतात ना, की जर माझ्या पायाखालची जमीन सरकून जाणार नाही असं मला विश्वास वाटतो म्हणून मी पैदल चालतो आणि खरंच ती जमीन सरकत नाही, तर अशाच पद्धतीने आम्ही ज्या लोकांना शिक्षक म्हणून नेमलेले आहेत त्यांना यश मिळणारच आहे असा विश्वास करायला पाहिजे। आणि विशेष करून जेव्हा मी मुख्याध्यापक आहे, मी संस्थाचालक आहे, मी संचालक आहे, मी सहाय्यक संचालक आहे, तर तेव्हा मला स्वतःवर विश्वास असेल की इतरांवर विश्वास बसतो। आणि व्हीजीएनटी शाळेमध्ये पण मुलं जी शिकत आहेत, बरेच लोकांना वाटते हे व्हीजीएनटी मुलं आहेत, ते त्यांना परिपोषण अनुदान आणि शाळेत दाखला देईपर्यंत ते व्हीजीएनटी मुलं आहेत, त्यानंतर ते माणसांची मुले आहेत, माणसांची मुलं शिकतातच, म्हणजे असे कोणतंच मूल नसते जे 6 वर्ष वयामध्ये पहिल्यांदा जेव्हा शाळेत येतात तेव्हा त्यांना काहीच येत नसते, जर शाळेत न येता एवढ्या गोष्टी येत असतात तर शाळेत आल्यानंतर त्यापेक्षा अधिक गती आणि अधिक झपाट्याने आणि अधिक गोष्टी यायला पाहिजे, त्यामुळे प्रत्येकाने असा विश्वास करायला पाहिजे। हा आत्मविश्वासाचा मुद्दा आहे, इतरांवर विश्वास करायचे की नाही असा प्रश्नच विचारायचा मुद्दा नाही, आणि सगळी माणसे आहोत आपण करू शकतो। नक्की सर। सर एक प्रश्न असा आहे या संदर्भाने की तुम्ही या पद्धतीने व्हीजीएनटी आश्रमशाळामध्ये काम करू इच्छिता आणि त्याची तयारी पण सगळी झालेली आहे, या सगळ्या गोष्टीमधनं जे काही परिणाम मिळणार आहेत ते परिणाम पाहण्याचं तुमचं काही नियोजन आहे का आणि ते तुम्ही कशा पद्धतीने पाहणार आहात? प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्टीचा नेहमी परिणाम पाहतच असतो, पुन्हा हा तत्वज्ञान वाटेल। मी जेवण करायला लागलो तर मला भूक लागली होती म्हणून मी जेवण करत आहे, जेवण करणे सुरू आहे तेव्हा माझं पोट भरत आहे हे मला लक्षात राहते, जेवल्यानंतर पोट भरलं नाही तरी पण मी जेवायला बंद केले असं काही घडत नाही, आणि पोट भरल्यावरच मी जेवण करायला बंद करतो, पुन्हा भूक लागली पुन्हा जेवतो, अशाच पद्धतीने जेव्हा मी वर्गात आहे आणि मुलं शिकावी या बेताने मी काही काम करत आहे, तर मुलं शिकत आहेत की नाही हे पाहत राहणे, याला एक 8-10 वर्षापूर्वी कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन CCE सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन या नावाने संबोधले गेले, त्यावेळी अंमलबजावणीच्या प्रक्रियेत असे लहानसहान उणीव राहिली आणि म्हणून तो बंद केला गेला, पण याचा अर्थ माणसे हे बघायला बंद केले असे काही नाही आहे। आम्ही नाही म्हणत की त्याचे सगळे डॉक्युमेंट वगैरे ठेवा, पण सतत पाहत राहा आणि मेंटल नोंद घेत राहा की हे मूल काल या पातळीवर होतं, आज या पातळीवर दिसत आहे, तर अशा पद्धतीने पण दर 15 दिवसांनी किमान FLN करता आणि नंतर नास आणि पिसा करता, पण दर 15 दिवसांनी शिक्षकांनी स्वतः मूल्यांकन करायचे आणि डेटा आम्ही एक ॲप देणार आहे त्यामध्ये फीड करायचे,
शिक्षकांचा वेळ आम्ही घेऊ इच्छित नाही आणि एक चांगली गोष्ट आहे की या नवीन शिकण्याच्या पद्धतीमध्ये विषय मित्र आणि जे पुढे गेलेली मुलं आहेत ती मुलं डेटा एंट्री पण करतील, ते मूल्यांकनामध्ये पण मदत करतील. तर त्याप्रमाणे दर 15 दिवसांनी FLN वर डेटा यायला पाहिजे, जे आम्ही प्रत्येक शाळेच्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक शाळेच्या प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक मुलाला आम्ही राज्य पातळीवरून पण बघू शकतो, जिल्हा पातळीवर पण बघितले जाईल आणि शाळा पातळीवर पण. असे जी मुलं नास पातळीवर आहेत त्यांचे पण दर 15 दिवसांनी कसे प्रगती होत आहे हे पण पाहिले जाईल, आणि काही मुलं पिसा पातळीवर पोहोचले असतील तर त्यांचे पण प्रगती पाहिले जाईल. या तिन्ही गोष्टीसाठी एकच ॲप राहणार आहे जे वेगवेगळ्या मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करणार आहे. नक्कीच सर, खूप छान.